नागपुर शहर में बड़ी संख्या में रूफटॉप बार और रूफटॉप रेस्टोरेंट अवैध रूप से चलाए जा रहे हैं। इसी मुद्दे पर आयोजित पत्र परिषद में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार ने पत्रकारों से संवाद साधा और प्रशासन से कार्रवाई की मांग की है। नागपुर शहर के रामनगर, वर्धा रोड, रामदासपेट, धंतोली, लक्ष्मी नगर, सदर, हिंगना रोड, सीए रोड, सिविल लाइन और अन्य आवासीय क्षेत्रों में 100 से अधिक रूफटॉप होटल, पब और हुक्का पार्लर है। सर्वोच्च न्यायालय द्वारा दिए गए निर्देशों के अनुसार रात में आधी रात तक छतों पर संगीत डीजे नहीं बजाया जा सकता, जबकि रिहायशी इलाकों में संगीत के साथ साथ शराब की पार्टियां चल रही है, जो बॉम्बे एंटरटेनमेंट चार्जेस एक्ट 1923 संशोधित अधिनियमन का खुलेआम उल्लंघन है। ऐसे में परिसर की पुलिस पर सवाल उठाते हुए प्रशांत पवार ने प्रशासन पर कई सवाल या निशान खड़ा किए है। नागपुर शहरा मध्ये टेरेस हॉटेल आणि बार जे मोठ्या प्रमाणात सुरू झालेला आहे, ज्याच्यामुळे हा एक म्हणजे तुमचा याचा अड्डाच बनलेला आहे तो गुन्हेगारीचा, आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं इल्लीगल दारू सप्लाय करणे, ड्रग्स सप्लाय करणे हे त्या रूफटॉपवर सगळ्यात जास्त होऊन राहिलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या ठिकाणी रहिवासी एरिया त्या रहिवासी एरियामध्ये हे रूफटॉप असल्यामुळे आजूबाजूच्या लोकांना त्याचा भरपूर त्रास होत आहे। बरं, त्रास तर होऊनच राहिला, पण याच्यामध्ये एक्साईज डिपार्टमेंटचे लोक ऐवत दारू विकत असतानासुद्धा लक्ष देत नाही आहे, कॉर्पोरेशनचे लोक तिथं परमिशन नसतानासुद्धा लक्ष देऊन नाही राहिले आहे, आणि ज्या एरियामध्ये ज्या पोलीस स्टेशन आहे हद्दीमध्ये तिथे असे ऐवत धंदे होत असताना पोलीस निरीक्षक त्यावर कारवाई करत नाही आहे, हे एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही पोलीस कमिशनर साहेबांना याचं निवेदन देऊ, 15 दिवसाचा वेळ देऊ, नाही तर नागपूरच्या जनतेला मी तुमच्या मार्फत आवाहन करतो की तुम्ही सुद्धा आमच्याबरोबर रस्त्यावर उतरा, आणि हे रूफटॉप जे नागपूर शहरामध्ये ऐवत धंदे करून राहिले, आपल्या मुला मुलींना बिघडवून राहिले, व्यसन लागून राहिलं, त्याच्यापासून परावृत्त करावं अशी मी नागपूरच्या जनतेला सुद्धा विनंती करतो। आणि येणाऱ्या 15 दिवसामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ही मोहीम हातात घेऊन हे रूफटॉपच्या विरोधामध्ये आंदोलन करणार। बिल्डिंग का नक्शा स्वीकृत करते समय छत खुली होनी चाहिए। उस स्थान पर किसी भी व्यावसायिक निर्माण एवं व्यवसाय पर प्रतिबंध है, फिर भी पूरे शहर भर में रूफटॉप पब, बार, रेस्टोरेंट, हुक्का पार्लर शुरू है, जिसे लेकर प्रशांत पवार ने राज्य उत्पादन शुल्क विभाग पर जमकर आरोप किए हैं। प्रशांत पवार ने कांग्रेसी नेता का नाम और होटल का नाम न लेते हुए यह भी दावा किया है कि शहर में किसी कांग्रेसी नेता का भी होटल है, जिसे लेकर पवार ने टिप्पणी की है। यांनी म्हटलं होतं आपलं सीपी साहेबांनी, आम्ही सीपी साहेबांकडे जाणार आहे 1-5-6 दिवसामध्ये की ऐवत टेरेस बारवर कारवाई होणार म्हणून। त्यांनी अजून एक स्टेटमेंट दिलं होतं का ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत हे जे बार किंवा हे जे चालत असतील तिथे त्याची जबाबदारी ही पोलीस निरीक्षकाची राहील। पोलीस निरीक्षक तर काही करूनच नाही राहिले, काँग्रेसचे नेते राहुल गांधी सुद्धा याच्यावर बोलायला लागले आहेत, पण त्यांना बहुतेक माहीत नसेल तर काँग्रेसच्याही एका नेत्याचं इथं काय चालू आहे आणि त्याच्या विरोधात किती पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट झाल्या, हे त्यांना एकदा पाठवायला पाहिजे आपण राहुल गांधींना का, आणि त्या नेत्याने याच्यावर बोलावं की पुण्यामध्ये असं झालं, पुण्यामध्ये तसं झालं आणि सरकार असं आहे। अरे हो, पण तुमच्या इथंही तेच होऊन राहिलं ना, तुम्ही कोणतं नवीन काम करून राहिले? मला वाटतं सगळ्यात जास्त रेट तर तिथंच झाले आहे, मग ते दिसून नाही राहिलं का यांना? शहर में जिस तरह से अवैध रूप से देर रात तक बार, पब, होटल शुरू है, जिससे शहर में गुनहगारी बढ़ने की आशंका प्रशांत पवार द्वारा जताते हुए इन पर कार्रवाई की मांग की गई है। इन बीसीएन न्यूज के लिए कैमरा पर्सन राजकुमार मोहड़ के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।